पुण्यातल्या 21,000 शालेय विद्यार्थ्यांच्या समूह स्वरात मनाचे श्लोक पठणाचा विश्वविक्रम शनिवार 23 फेब्रुवारी सकाळी 8 वाजता SP कॉलेज मैदानावर। गिनीज विक्रमाची नोंद होणाऱ्या या उपक्रमाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहूया आणि जय जय रघुवीर समर्थ हा जयघोष करूया। समर्थ व्यासपीठ पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या उपक्रमाचे आयोजक निनाद पुणे, द्वारिका साऊंड आणि ओरायन स्टुडिओज पुणे। आपण आपली सहिष्णुता हरवत चाललो आहेत का, असा सवाल ज्येष्ठ साहित्यिक किरण नगरकर यांनी उपस्थित केला आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 7व्या अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलनाचे उद्घाटन किरण नगरकर यांच्या हस्ते झाले। संविधान नगरी बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित या संमेलनाच्या गंगाधर पानतावणे विचारपीठावरून नगरकर बोलत होते। याप्रसंगी ज्येष्ठ दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर, संमेलनाध्यक्ष GK येनापुरे, साहित्यिक डॉक्टर रावसाहेब कसबे, बाळतीचे यादव गायकवाड, प्रमुख संयोजक परशुराम वाडेकर, डॉक्टर विजय खरे, दीपक म्हस्के, प्राध्यापक किरण सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते। संमेलनाची सुरुवात पुलवामा येथील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून झाली। किरण नगरकर म्हणाले, महाराष्ट्राचा इतिहास बघितला तर महाराष्ट्राने देशाला खूप सुज्ञ लोक दिले, अनेक थोर विचारवंत तत्त्वज्ञ देशाला दिले, पुरातन संस्कृतीला आधुनिक वळण दिले आणि मराठी माणसाला 21व्या शतकात आणले। पण आज आपण त्याची शिकवण विसरलो। मैत्रीने आपण खूप काही मिळवू शकतो, पण हल्ली माणसाला माणूस म्हणून समजण्यापेक्षा हल्ला करणे, मारून टाकणे असे प्रकारच वाढले आहेत। तुफान परंपरा आपल्याकडे होती। पहिली गोष्ट म्हणजे भक्तीच्या जे संत आहेत महाराष्ट्रात, केवढे लोक आणि केवढ्या बायका, काय अप्रतिम लिहायच्या आणि काय सेन्स ऑफ ह्युमर या बायकांचं, तसं आजूला काय करायचं ते तुम्हाला माहितीच आहे। आपले संत म्हणून बायकांनी काय लिहिलेलं आहे आणि हा सेन्स ऑफ ह्युमर तर उरलेला आहे, प्रश्नच नाही। परंतु एवढं तुफान लिहिलेलं आणि माणुसकी, अतिशय प्रेम करणारं नातं असायला पाहिजे यामध्ये लिहिलं होतं त्यांनी। त्यानंतर 50 वर्षापूर्वी, म्हणजे 50 का 60, आय डोंट नो, महाराष्ट्राच्या इतिहासात जर त्याच्या अगोदर, आय एम सॉरी, 19th century महाराष्ट्राच्या इतिहासात जरा डोकावून पाहिलं तर केवढी शून्य सापडती याला सुमार नाही। भक्ती मार्गाची आपली भूमी म्हणजे माहेरघर, परंतु परत 19व्या शतकात दुसऱ्या अर्धांगात पाऊल टाकलं तर बंगालमध्ये प्रमाणेच महाराष्ट्राने ह्या देशाला अनेक थोर विचारवंतांना आणि रिफॉर्मरांना जन्म दिला। गोपाळकृष्ण गोखले, आगरकर, रानडे, ज्योतिबा फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई, टिळक, चिपळूणकर, धोंडोकेशव कर्वे, लक्ष्मीबाई टिळक, आनंदीबाई चौकशी आणि अनेक विदुषींनी आपल्या पुरातन संस्कृतीला एक आधुनिक वळण दिलं आणि मराठी माणसाला 20व्या शतकात आणून सोडलं। इतिहास, विज्ञान, ऑस्ट्रॉनॉमी, मानसशास्त्र, क्लायमेट सायन्स, प्युअर मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि इतर अनेक विषयांना सामोरी जायला आणि आत्मसात करायला विविध अस्त्र देऊ केली। मी एकच उदाहरण घेतो, केशव धोंडो केशव कर्व्यांचं। आजकाल मी बोलतो का, मी ह्याला SNDT गेलो होतो, दे वर नॉट इवन अवेअर ऑफ हू दिस मॅन इज। जसं इथे पुण्याच्या जवळ मी एका युनिव्हर्सिटीला मला बोलवत आणि मी सहज बोलवतो त्या स्टुडंट्सना की यू नो दॅट जगामध्ये एकच नॉन व्हायलंट फ्रीडम स्ट्रगल आहे, तुम्हाला माहिती आहे ना कुठचा तो देश, आणि ते म्हणाले कुठची फ्रीडम स्ट्रगल, कुठचा देश। तेव्हा काहीतरी भयानक आपल्या ह्या प्रांतामध्ये चाललेलं आहे। मी बाहेरच्या लोकांच्या बद्दल तरी बोलणार नाही, कारण मग तर मग काय, मी आय बी हियर फॉर द नेक्स्ट 4 आवर्स। पण हाव कम, असं कसं झालं की मराठी माणूस ते लाखांचं पण बघ, मग तुमचं करोड बघचं बोलतं, हाऊ डिड ही लूज हिज मॉरल कॅम्पस। आणि हा या प्रश्नाचं मला उत्तर सुचतच नाही, जेणेकरून तुम्हाला सुचवून तुम्ही मला काय शिकवलं तर उत्तम होईल खरोखरीच। की आपण लोक गांधीजींना ज्या माणसाने मारलं त्याला, त्याच्याकरता आपण देवळं बांधणं
आपल्या बांधण्याच्या अगदी निश्चय होता. व्हॉट इज गोईंग ऑन? पानसरेंना मारलं, दाभोळकरांना मारलं, आणखीन दोन रामकेशला मारलं, ह्या लोकांना मराठी माणसांचं काय झालं काय? हे असं कसं होऊन दिलं आपण? आणि म्हणजे भक्तीचे जे लोक आपले जे थोर संत आहेत, ती आपल्याला देणगी दिलेली आहे, ती आपण कशी विसरू ती मला सांगा. मी आता सांगायचं म्हणजे एक आणखीन एक गोष्ट, मी अगदी साधी गोष्ट, मुंबईमध्ये अंबानींचं एक मोठं हॉस्पिटल पुढे कोणतरी त्याचं दे ओपन हॉस्पिटल होत आहे, आणि तेव्हा त्या माणसाने काय म्हटलं की आमच्याकडे सायन्स तर भयंकरच ॲडव्हान्स होतो, अपार्ट फ्रॉम द प्लेन्स फ्लाईंग, जेव्हा प्लेन्स उडतात तेव्हा सरळ पुढे येतात, रिव्हर्स करू शकतात आणि साईडला पण जाऊ शकतात दोन्हीकडे, हे त्या काळामध्ये होतं. आणि दुसरी गोष्ट, दुसरा एक माणूस होता ज्याने जो म्हणाला की ट्रान्सप्लांटेशन टेक्निक्स वी न्यू फ्रॉम व्हेरी अर्ली टाइम्स. ते कसं तर गणपती किंवा गणेश उदाहरण. डॉक्टर जब्बार पटेल म्हणाले, लोकशाहीला सुसूत्रतेत बांधण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. आपल्याला लिहिण्याचे, व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य दिले, पण याचा वापर मनापासून व्यक्त होण्यासाठी करावा. प्रत्येकाने आपला धर्म घरी पाळावा. सार्वजनिक ठिकाणी येताना संविधान हाच एकमेव धर्मग्रंथ असला पाहिजे, असंही ते म्हणाले. की आम्ही स्वातंत्र्यासाठी लढलो त्यावेळेला असं झालं की आंब्याच्या झाडावरती असा दगड मारल्यानंतर दोन आंबे खाली पडले. आम्हाला वाटलं की स्वातंत्र्य मिळेल, त्याच्यावर लोकशाही खाली आली हे आमच्या लक्षात नाही आलं. आम्ही तयार नव्हतो, आम्ही काय करणार आहोत हे नव्हतं ठरलं. आणि हे करण्यासाठी एक महान पुरुष जन्मलेला या देशात आला, त्या माणसाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि मतभेद, राजकीय मतभेद आहे, बऱ्यापैकी आहे. महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशामध्ये जेव्हा स्वातंत्र्य येईल ते फक्त विशिष्ट वर्गासाठी नसून ते सगळ्यांसाठी असावं, हा बाबासाहेबांचा अभ्यास आहे. आणि नाही म्हटलं तरी त्यांच्यावर जो आरोप होतो की स्वातंत्र्य काळामध्ये त्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात भाग घेतला नाही, पण तुम्ही माझी फिल्म पाहिली असेल तर असं आहे की चंपारण्यामध्ये सुद्धा केसेस दंडण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे एका अर्थात. आणि ते सर्वत्र म्हणून त्यांचं मतभेद फक्त यासाठी आहे की मला भीती अशी वाटते की स्वातंत्र्य आल्यानंतर ते विशिष्ट लोकांच्याकडे हे स्वातंत्र्य राहील, त्यामुळं कायम महात्मा गांधींशी त्यांचा जो झगडा राहिला जो पुणे करार आणि बऱ्याच ठिकाणी तो हा होता. पण एक लक्षात घ्या की हे होत असताना गांधीजी उपवास करत असताना बाबासाहेब काळजी घेत असत आणि ते म्हणत असत की तुम्ही ज्या पद्धतीचा उपवास करता, खरं म्हणजे तो खरंच सुरुवातीला जवाहरलाल नेहरूंनी सांगेपर्यंत तो शास्त्रीय नव्हता, ते काहीच घेत नसत, रॉंग होतं. तुम्हाला साखरेचं पाणी घ्यायला लागतं ते यासाठी म्हणून जेव्हा जवाहरलाल नेहरूंनी सांगितलं त्यानंतर गांधीने सुरुवात केली. त्याच्या आधी एकदा आंबेडकरांचं म्हणाले की बापूजी जरा सावकाश सांभाळ, तुमच्या प्रकृतीला सांभाळत जा. असं एकमेकांना सांभाळणारी मंडळी होती. आणि जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला कायदामंत्री कोण आणि संविधान कोण लिहिणार असा जेव्हा मुद्दा आला आणि जेव्हा जवाहरलालजीने त्यांनी विचारलं, जवाहरलालजी म्हणाले की व्यापक एक दृष्टी असलेला, आधुनिक दृष्टी असलेला मनुष्य म्हणजे जवाहरलाल नेहरू. त्यांनी म्हटलं की आम्ही जगातल्या अनेक संविधानाचा आम्ही अभ्यास करतो आहोत, अनेक माणसांचे मी कन्सल्ट करतोय. मगाशी किरण म्हणाला की गांधींच्या मध्ये मिश्किल पडत पडे, गांधी मिश्किल पडे जवाहरलाल म्हणायच्या वर व्हॉट अबाउट डॉक्टर आंबेडकर? नेहरू म्हणाले येस. आणि एक वाक्य गांधीजींनी म्हटलेलं आहे की सफरर शुड राईट द कॉन्स्टिट्यूशन ऑफ दिस कंट्री, सफरर शुड राईट द कॉन्स्टिट्यूशन ऑफ दिस कंट्री. कारण ज्या वेळेला त्यांचे वाद झाले त्यावेळेला सुद्धा गांधीजी म्हणतात तू जन्माला दलित आहेस पण मी स्वतःला दलित म्हणून घेतले आणि समजून घेतोय, मी स्वतःला त्रास करून घेतोय की काय छळ सहन केला या लोकांनी, मला समजून घ्यायचं आहे, तुझी आज मला कळतीये.
असा तो भाग आहे. आणि त्यानंतर जे काही अभूतपूर्व घडलंय तो म्हणजे तुम्ही आज दिलेले संविधान. आता रावसाहेब म्हणाले त्याप्रमाणे, साहेब केंद्रबिंदू हा मनुष्य आहे, मानव आहे, की तो कसा असावा आणि केवढा अनुभव प्रकारणं. विद्यापीठात तयार होत असलेले नवे सभागृह पुढच्या वर्षीपासून या संमेलनासाठी मोफत उपलब्ध करून दिले जाईल अशी घोषणा डॉक्टर नितीन करमळकर यांनी यावेळी केली. तर दोन गोष्टी आपण करू शकतो. एक तर आमच्याकडे चांगल्या प्रकारचं ऑडिटोरियम नव्हतं इतक्या स्केलचं जिथे आपण हे कार्यक्रम करू शकतो. एकदा त्यांनी केला पण यांचं जे तिथलं जे आहे नामदेव सभागृह ते अत्यंत छोटं 250 लोकांची तिथे सोय होती. तर 500-550 सभागृह साधारणपणे डिसेंबरमध्ये पूर्ण होईल. तर ते जे सभागृह आहे ते पुढच्या वर्षापासून पुढच्या संमेलनानिमित्त एकही पैसा न घेता आपण कायमस्वरूपी घेतो. डॉक्टर रावसाहेब कसबे यांनी आपले विचार मांडले. परशुराम वाडेकर यांनी स्वागत केले.